आरक्षण के मुद्दे पर चल रहे चर्चाओं के बीच अब विधायक हरिभाऊ राठौर ने नया फॉर्मूला बताया है, जहां ओबीसी आरक्षण की रक्षा कर मराठाओं को भी आरक्षण दिया जाएगा। जहां उन्होंने बताया कि अन्य पिछड़ा वर्ग अर्थात ओबीसी आरक्षण में 10% आरक्षण की बढ़ोतरी कर मराठाओं को आरक्षण दिया जा सकता है। इतर गट करून आपण देऊ शकतो असा फॉर्मुला असं संविधानिक आरक्षण मिळेल, जे टिकाऊ असेल, जे जरांगे पाटलाला हवं आहे तेच आरक्षण आपल्याला मिळणार आहे। अनेक दिवस मी सांगत होतो की माझ्याकडे फॉर्मुला आहे, तो फॉर्मुला मी सांगतो आहे आपल्याला की 50%च्या वर 57%पर्यंत आपण आरक्षण देऊ शकतो, त्यामुळे 27% सोडून 10% आरक्षण आपण मराठा समाजाला देऊ शकतो। ही गोड बातमी, ही आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी, जरांगे पाटलांसाठी, मराठा समाजासाठी आणि ओबीसीसाठी सुद्धा, कारण याच्यामध्ये ओबीसी भटके विमुक्त यांचंही आरक्षण वाढणार आहे 0.5% आणि 12 बलुतेदारांना सुद्धा 3% आरक्षण आपण त्याच्यात अकोमोडेट करणार आहोत, असा हा फॉर्म्युला आहे। त्यामुळे मला वाटते की अनेकाच्या मनामध्ये, म्हणजे हजारो लोक मला विचारतात रोज, राठोड साहेब आरक्षणाचं काय होणार आहे, तुमचा फॉर्म्युला काय आहे। हाच माझा फॉर्म्युला आहे की आपण 57% आरक्षण, एकूण आरक्षण जे 20% SC ST ला सोडून 37% आरक्षण आपण देऊ शकतो OBC ला, त्यामुळे मराठा, कुणबी, लेवा पाटील, पाटीदार आणि तत्सम एखादी जात त्याच्यात येऊ शकते, अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे।